तिची ना कायम किरकिर असते. हा नेहमी किती भांडतो. सरनं तिच्यावर कायम चिडतात. हा सरांचा फेवरेट आहे. ही माझी नाही तुमची मत. बिग बॉस मराठी सुरू होत, तुमची मत तयार ठेवा. सध्या सगळीकडे बिग बॉसचे वारे पाहायला मिळत आहेत. लवकरच बिग बॉस मराठी सीझन 4 सुरू होत आहे, तर याचबरोबर हिंदी बिग बॉस सुद्धा सुरू होत आहे. मात्र त्यापूर्वी बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटचा रियुनियन पाहायला मिळाला, आणि तोही थेट मुंबईच्या दगडी चाळीत. होय, डॅडींच्या अर्थात अरुण गवळींच्या दगडी चाळीत ते एकत्र भेटले होते. दरम्यान निमित्तही तितकंच खास होतं. नुकताच नवरात्रोत्सव सुरू झालाय, दगडी चाळीत सुद्धा देवीचं आगमन झालंय, आणि त्याचसाठी ही सगळी मंडळी एकत्र जमली होती. बिग बॉस 3 विजेता विशाल निकमनं त्यांचे काही फोटोज शेअर केलेत. विशाल निकम, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, अक्षय वाघमारे हे उपस्थित होते. दरम्यान अक्षयनंच त्याच्या या मित्रांना आमंत्रण दिलं होतं. अक्षय हा डॅडींचा जावई आहे हे आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे पुन्हा एकदा बिग बॉसच्या आठवणी ताज्या झाल्या. यावेळी या सगळ्यांनी गवळी कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली. जी बोलत होती ना लोक, अवस्था बघ ना कशी दिसत होती. तिने जो विश्वास दाखवलाय आपल्यावरती तो कधी नाही म्हणणार. बघतो नाही म्हणायचं, कधीच नाही म्हणायचं. ती काय होती ते आपल्यालाच माहिती आहे. तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधी. तिचं एवढं नॉलेज आहे, तिच्यासमोर कोणच नाही आहे. ती माझ्यासोबत झोपायची, मला माहिती ती काय बोलायची काय नाही बोलायची. रामकृष्ण त्या असतं ना बघ, काही माणसं 2 येतात आयुष्यात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे. आम्ही शूटिंगला जेव्हा काना खाल्लं होतं ना तेव्हा कसं असतं माहितीये का, आधीच नाही जायचं तर लागेल. हा आणि असं नाही होतं, मारल्यानंतर असंच राहतं ना जरा. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की लाईक करा. पाहत रहा लोकमत फिल्मी.